विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिवानी नावाच्या लहान मुलीची आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. इयत्ता तिसरी मधील विषय मराठी, घटक क्रमांक 2, वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती बारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुले, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे? हो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा, नेहमीच असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळास दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असं म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबाकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अग आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा, खुळ खुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे, कुठं मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. समजली ना गोष्ट हुशार शिवानीची? धन्यवाद.